अकोट तालुक्यातील अकोलखेड मंडळ जाणीवपूर्वक वगळून बाकी सर्व तालुक्यातील मंडळे कमी तापमानामध्ये बसवण्यात आली. महावैद्य स्कायमेट वेदरच्या अहवालामध्ये आणि स्कायमेट वेदर ॲपच्या डाटामध्ये जाणीवपूर्वक तफावत करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये 20 डिसेंबर 2021 पासून ते 24 डिसेंबर 2021 पर्यंत अकोलखेड मंडळात थंडीची लाट होती, त्यामुळे अकोलखेड मंडळातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अकोलखेड मंडळाच्या आजूबाजूचे सर्व मंडळ स्कायमेटच्या अहवालानुसार कमी तापमानाच्या निकषमध्ये बसते. दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी अकोली जहागीर येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी भेट दिली असता त्यानंतर शेतकऱ्यांचे स्कायमेट कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोबाईलवर संपर्क साधला असता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. अकोलखेड मंडळमधील ऑटोमॅटिक वेदर स्टेशन शासनाने दिलेल्या नियमावलीत बसत नाही, तरी संबंधित विभागाने या स्टेशनच्या लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. ऑटोमॅटिक वेदर स्टेशनमधील लॉग बुकमध्ये शेवटची सर्व्हिसिंगची तारीख 21 डिसेंबर 2019 ही दिलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तरी कमी तापमानाच्या नियमानुसार योग्य तो न्याय देण्यात यावा. शेतकऱ्यांनी कमी तापमानातील तफावती बदल याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची पुरावे दिले असता त्यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. यावरून शेतकऱ्यांना असे वाटत आहे की कमी कृषी विभागाचा अधिकारी व कंपनीचा अधिकाऱ्यांमध्ये काहीतरी मिलीभगत दिसून येत आहे. यावर काही कारवाई न झाल्यास अकोलखेड मंडळातील व पणज मंडळातील केळी उत्पादक शेतकरी कृषी विभागाच्या समोर उपोषणाला बसणार आहेत. हवामान केंद्राचे निकष. हवामान केंद्राच्या पूर्व व पश्चिम दिशेला अडथळे जसे की उंच इमारत, झाडे वगैरे नसावे, उताराच्या बाजूचे स्थळ लहान टेकडी, उंच कडा किंवा दरी नसाव्यात, मोठे औद्योगिक उष्णता स्रोत नसावे, उच्च विद्युतदाब वाहिनी बाजूला नसावी, पाऊस झाल्यावर नंतर पाणी साचणार एक खोलगट जागा नसावी, भूमिगत अडथळे जमिनीवर खालील केबल व पाण्याचे पाईप नसावेत, हवामान केंद्राच्या 50 मीटर त्रिज्येत जड वाहतूक नसावी, उपकरण बसवलेले स्थान सततच्या देखरेखीखाली कोणत्याही अडथळ्यापासून मुक्त असावे, हवामान केंद्र जमिनीपासून किती अंतरावर आहे याच्यावर अवलंबून असते. मी सुशांत शिंदे, तालुका कृषी अधिकारी अकोट. आज दिनांक 28 जानेवारी 2021 रोजी अकोलखेड महसूल मंडळातील शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजना बाबत त्यांची तक्रार होती. त्या अनुषंगाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जो नुकसान भरपाई ठरवल्या जाते ती स्कायमेटचे प्रत्येक महसूल मंडळात वेदर स्टेशन जे इन्स्टॉल केलेले आहे त्याच्या वेदर डेटावरून त्याची नुकसानाची परिगणना केली जाते. तर इथे अकोलखेड महसूल मंडळातील शेतकऱ्यांची अशी तक्रार आपल्याला प्राप्त झालेली आहे की स्कायमेटच्या प्ले स्टोरवरील ॲप तसेच शासकीय यंत्रणेला मिळालेले लॉग इन यामधून जो वेदर डेटा भेटलेला आहे या दोन्ही याच्यात तफावत आहे व या तफावतमुळे शेतकरी मार्गदर्शक सूचनेप्रमाणे जे विम्याचे ट्रिगर आहेत ते ट्रिगरपासून वंचित राहू शकतात व जेणेकरून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. या अनुषंगाने शेतकऱ्यांनी ही तफावत बाबत नेमकी काय तपास करून याचा नेमकं कोणता डेटा आपल्याला गृहीत धरावा आहे, कोणता बरोबर आहे याचा बाबतचा तपास करण्याची आपल्या शेतकऱ्यांनी आम्हाला मागणी केलेली आहे. आणि ही जवळजवळ आम्ही तालुका तक्रार निवारण समितीसमोर ठेवून शेतकऱ्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह आपण याचा रिस्पॉन्स घेऊन आपण जिल्हास्तरीय समितीकडे पाठवणार आहोत. मी शेतकरी रोशन दामदर, अकोली जहागीर, अकोलखेड मंडळ. आपण बघत आहो हा स्कायमेटचा भोंगळा कारभार चालू आहे. इथं सर्व इथं ढोरं वगैरे आणि आपण बघत आहो इथं सर्व केबल तुटलेले आहे, त्याच्यामुळे कास्तकाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ते करोड रुपयाचं नुकसान होत आहे. त्याचा डिस्प्ले चालू नाही, हे टप्पर म्हणून शोभेची वस्तू झालेली आहे. आणि आम्ही कृषी अधिकाऱ्याकडे गेलो होतो तो उडवाउडीचे उत्तरं देत आहे. त्याच्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यांनी याची गंभीर त्यानं दखल घेतली पाहिजे. कृषी अधिकारी, कलेक्टर आणि आपले कृषी मंत्री दादा भुसे आणि आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी याच्यावर तात्काळ तोडगा काढला पाहिजे. हे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. MC न्यूज करिता पवन बेलसरे, अकोट ग्रामीण.